आणि मी जे हे तुमचं नाव काय? शिवाजी मल्लिकार्जुन तंगशेट्टे. बरं, म्हणजे पाचवी वारी आणि आता तुम्ही वारी म्हणजे दिंडी सोबत आलात की कसं? दिंडी सोबत आलो. बरं, कसं कसं वाटतं वारीचं नेमकं काय? एकदम असा आनंद भरून येतो की वैकुंठच अवतारलं का ह्या आनंदीमध्ये, आणि मन भरून आलं हे बघून सगळं. आपण बघू शकतो वारकरी आलेले आहेत नांदेड. बरं, पाऊस आहे का तिकडे? पाऊस पडला काल परवा, एक थोडासा पाऊस पडलेला आहे. आता पाऊस यावा असं विठ्ठलाकडे की पाऊस याकडे मागणी, ज्ञानेश्वर माऊलीकडे मागणी आहे की आता पावसाची कृपा व्हावी. या ठिकाणी विविध कानाकोपऱ्यातून राज्याच्या वारकरी आलेले आहेत. यावर्षी पेरणी झालेली नाही आहे आणि खरं तर वारकरी हे खरं तर शेतकरी वर्गातून प्रमाण जास्त असल्यामुळे पाऊस लवकरात लवकर यावा अशी बावडी आशा अशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूरच्या विठ्ठलाकडे करतात. या ठिकाणी विविध जिल्ह्यातून विविध भागातून वारकरी आले आहेत. जयहरी माऊली, तुमचं नाव काय आणि कुठून आलात? तुकाराम कुंडेबाई विश्वासराव, जुन्नर तालुका. आणि कितवी वारी तुमची? चोवीसावी वारी. चोवीसावी वारी आहे माऊलीची. आपण बघू शकतो कसा अनुभव आहे चोवीस वारी केल्या. म्हणजे आमचं खरं तर वय इतकं नसतं इतकी तुमची वाऱ्या झाल्या. 8 वय झाले. चांगला एकदम मस्त व्हायची आळंदीची वारी म्हटलं काय. आळंदी तुकाराम महाराज काल दिवलो होतो, आज माऊलीच्या प्रस्थानाला आहे. उद्या पालखीवर वस उद्यापासून आता जय हरी रोज माऊली माऊली बघू शकतो आपण. मुक्काम करी आता उद्या पुण्याचा मुक्काम, परवा सासवड, नंतर जेजुरी, वाला, लोण.